हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे अतिशय सोपे आणि खूप टेस्टी असे पोह्यांचे थालीपीठ. पोह्यांचे थालीपीठ करण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक कप जाड पोहे घेतलेले आहे. आता हे जाड पोहे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, मी पाणी टाकून स्वच्छ पोहे धुवून घेतलेले आहे आणि पोह्यांमधलं सगळं पाणी निथळवून घेतलं आहे. तर आता थोड्या वेळ आपण हे झाकून ठेवून देऊ. 10 मिनटानंतर बघू शकताय पोहे एकदम छान भिजलेले आहे, मऊ झालेले आहे. आता हे पोहे आपण हाताने छान स्मॅश करून घेणार आहे. आपल्याला थालीपीठ करायचं आहे, त्याच्यामुळे गोळा तयार करून घ्यायचा आहे. याचा बघू शकताय हे पोहे एकदम छान कालवून घेते आहे, एक जीव करून घेते आहे. आता यामध्ये आपण 1/2 कप आपण बारीक रवा घातलेला आहे, 1/2 कपच बेसन घातलेलं आहे. त्यानंतर एक मोठा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालणार आहे. त्यानंतर किसलेलं आपण गाजर घालतो आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्या पण भाज्या अजून घालू शकता. बारीक चिरलेला कोथिंबीर, हिरवी मिरची घातलेली आहे बारीक चिरून. नेहमी नेहमी पोहे उपमा खायचा कंटाळा येतो तेव्हा हे थालीपीठ करून बघा. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालतो आहे. त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहे. थालीपीठामध्ये तिळाची चव छान लागते आणि दिसतात पण खूप छान. त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे, धने पावडर. आणि आता हे सगळं टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघू शकताय सगळे जिन्नस आपण एकत्र केल्यानंतर असं मोकळं हे तयार झालेलं आहे. थालीपीठ करायचं आहे, त्याच्यामुळे आता आपण थोडं थोडं पाणी करत याचा गोळा तयार करून घेणार आहे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही ताक टाकूनसुद्धा हे भिजवू शकता. जरा आंबूस अशी चव आवडत असेल तर ते पण छान लागेल. बघू शकताय पाणी टाकून मी आपला गोळा तयार करून घेतलेला आहे. पुन्हा आता हे थोड्या वेळ आपण झाकून ठेवणार आहे, कारण रवा आहे तो पण थोडा फुगेल. 1-10 मिनटानंतर मग हे पीठ छान मुरलं की मग आपण थालीपीठ करायला घेणार आहे. बघू शकताय 10 मिनटं झालेले आहे, आपला गोळा छान मुरलेला आहे. आता आपण अगदी छोटे छोटे आणि पातळ असे थालीपीठ करणार आहे. तुम्ही डायरेक्ट तव्यावर पण थापू शकता, पण मी हे कॉटनच्या कपड्यावर थापून घेते. कपडा थोडा ओला करून पिळून घेतलेला आहे. आता हाताला थोडं पाणी लावत लावत आपण हे थालीपीठ थापून घेतो आहे. बघू शकता हे कपड्यावर थापल्यामुळे आपण जितकं पाहिजे तितकं पातळ हे थापू शकतो. बघू शकता एकदम पातळ असं मी हे थालीपीठ थापून घेते आहे, अगदी पराठ्यासारखं आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. आता मध्ये थोडंसं एक छिद्र करून घेतलेलं आहे आपण. तवा आपण गॅसवर ठेवलेला आहे, त्याला सगळीकडून तेल लावून घेणार आहे आणि त्यावर हे थालीपीठ आता आपण टाकून घेणार आहे. हातावर कपडा घेऊन ते पलटवून घ्यायचा आणि अलगद आपण कापड काढून घेतलेलं आहे. बघू शकताय खूप पातळ असं हे थालीपीठ थापल्या गेलेलं आहे. आता सगळीकडून तेल सोडून व्यवस्थित सीम गॅसवर आपण हे भाजून घेणार आहे. अगदी पातळ पातळ थापल्यामुळे ते पटकन होतात. बघू शकताय मी सगळीकडून तेल सोडून घेतलं आहे, वरतूनही थोडं तेल लावून घेतलं आहे आणि आपण थालीपीठ पलटवून घेतलेलं आहे. खालच्या साईडने झालं देखील आहे, बघू शकताय तुम्ही. आता दुसऱ्याही साईडने आपण तसंच होऊ देणार आहे, फक्त सीम गॅसवर आपण करून घेणार आहे. याला अगदी झटपट होतात हे नाश्त्यासाठी. इव्हन जेवणामध्ये सुद्धा तुम्ही हे करून खाऊ शकता किंवा टिफिनला द्यायला सुद्धा हे खूप सोयीचे आहे. शकताय दुसऱ्याही साईडने आपलं थालीपीठ एकदम छान भाजल्या गेलेलं आहे. परत परत करत आपण दोन्ही साईडने आपलं थालीपीठ छान भाजून घेतलं आहे. असंच आता मी दुसरं पण थालीपीठ थापून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही एकदम सोपं, हेल्दी आणि टेस्टी असं आपलं हे पोह्याचं थालीपीठ तयार झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही हे थालीपीठ तुम्ही सॉस, चटणी, दही कशाहीसोबत सर्व करू शकता. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.